मी डॉक्टर शेखर भोजराज, मुंबईमध्ये स्पाईन कन्सल्टंट आहे, स्पाईन सर्जरी कन्सल्टंट. आम्ही एक स्पाईन फाउंडेशन नावाची बॉडी किंवा ट्रस्ट चालू केली आहे, ज्याच्यामधून जे गरजू पेशंट्स आहेत स्पाईनचे, ज्यांना मोठ्या कॉर्पोरेट हॉस्पिटलपर्यंत पोचता येत नाही किंवा महाग ट्रीटमेंट घेता येत नाही, त्यांच्याकरता आम्ही फंडिंग करतो आणि स्वतः त्यांच्यापर्यंत पोचून त्यांची ट्रीटमेंट करतो. त्याला स्पाईन फाउंडेशन असं म्हणतात. तर त्याच्याच मार्फत आम्ही सर्चमध्ये यायला लागलो. गेले 15 वर्ष आम्ही आता सर्चमध्ये काम करतो आहे. आपल्याला तर माहितीच आहे की मेडिकल प्रोफेशनमध्ये खूप नवीन नवीन डॉक्टर्स एनरोल होतात आणि त्यांना सेवा करायची असते, पण ते जास्ती करून मग शहरात राहतात आणि ती सेवा मग ज्यांना आपले 70-80% लोक आपले गावात राहतात आणि त्यांच्यापर्यंत ती सेवा पोहोचू शकत नाही, कारण त्यांना माहितीच नसतं की अशी काय पॉसिबिलिटी आहे. तर निर्माण नावाचा जो नवीन प्रोग्रॅम आहे, मेडिकल निर्माण म्हणा नॉन मेडिकल, तर त्याच्यामध्ये हाच एक मेन उद्देश आहे की यंग रिक्रूट्स आहेत मेडिकल प्रोफेशनमध्ये, त्यांना या प्रॉब्लेम्सकरता सेन्सिटाईज करायचं की खरी गरज कुठे आहे आणि कसं करता येईल. सर, निर्माणचा हा एक मोठा उद्देश आहे की जी लोकं शहरांमध्ये मेडिकल एज्युकेशन घेतात त्यांचा फायदा गावोगावी कसा पोचवायचा आणि हे कसं करता येईल, हे नुसतं थिअरॉटिकली न करता त्यांच्यापुढे अशी जी एक्झॅम्पल्स आहेत आमच्या सक्सेसफुल झाले आहेत, नुसतं थिअरी नाही पण प्रॅक्टिकली सक्सेसफुल झाले आहेत वर्षानुवर्ष आता 15 वर्ष, तर ते हा एक त्याचा मुख्य उद्देश राहील. तर मी तुम्हाला सगळ्यांना सांगू इच्छितो की हा मेसेज गावोगावी आणि मोठ्या शहरात मेडिकल कॉलेजेस जिथे मेडिकल वैद्यकीय शिक्षण होतं तिथे हा मेसेज पोचवावा, जेणेकरून अशी मुलं एनरोल होतील निर्माणमध्ये आणि मग हा सेन्सिटाईज होतील आणि त्यांना कळेल की काय काय पॉसिबिलिटीज आहेत आणि कसं आपल्याला करता येईल. आणि नुसतं स्पाईन सर्जरीच नाही पण बेसिक जे प्रायमरी हेल्थ सेंटर सगळ्यात बेसिक युनिट आहे आपल्या हेल्थचं, सो तिथेसुद्धा तुम्ही समजा गेलात तर काहीच फॅसिलिटीज अवेलेबल नाही आहेत. तर स्पाईन सर्जरी एका एंडला आणि प्रायमरी हेल्थ सेंटर PHC अपग्रेड असा हे वाईड स्पेक्ट्रम आहे, तर कुठेही तुम्ही आपलं काम आपल्या सर्व्हिसेस देऊ शकता. तर ह्या सगळ्या पॉसिबिलिटीज जाणण्याकरता मेडिकल स्टुडंट्सनी त्यांच्या करिक्युलममध्ये निर्माण प्रोग्रॅममध्ये एनरोल होणं फारच महत्त्वाचं आहे, नाहीतर ते खूप फोकस्ड राहतील नुसत्या शहरांमध्ये राहण्याकरता आणि ट्रीटमेंट देण्याकरता. तर मी सगळ्यांना आवाहन करतो की हा मेसेज सगळीकडे मेडिकल कॉलेजमध्ये, फ्रॅटर्निटीमध्ये, फॅकल्टीमध्ये, स्टुडंट्समध्ये पसरावा, ज्याने की त्यांना जास्तीत जास्त निर्माणबद्दल माहिती मिळेल आणि त्यांची जी त्यांचं नॉलेज आहे, शिक्षण आहे, ते ज्याचे जिथे पोचायला पाहिजे तिथे ते पोचू शकेल. हाच माझा अर्नेस्ट रिक्वेस्ट किंवा आवाहन असं आहे. थँक्यू.